हॉटरा बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्याने आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन बैठकीला पालकमंत्री म्हणून आज उपस्थित होतो आणि पूर्ण वर्षभराचा असणारा जिल्हा नियोजनासाठी येणारे जे निधी आहे त्या निधीचं वाटप कसं करावं या संदर्भातल्या जे आराखडा शासनाच्या माध्यमातून आज आखला होता त्यावरती सर्व इथे असणारे लोकप्रतिनिधी या सगळ्यांशी चर्चा करून अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सगळ्या विषयाला गती देण्याचं काम आज या जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये अनेक विषयांवरती आज चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात सत्ता साथ सत्ता विकास माननीय आमचे सर्वांचे नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्याचबरोबर आमचे सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या नेतृत्वामध्ये जेव्हापासून नव्याने सरकार आलं आहे त्यावेळेला एक वेगळं सरकार की जे सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय करायला पाहिजे ते निर्णय कसे करता येतील त्या दृष्टिकोनातून काम हे सातत्याने चाललं आणि गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला लक्षात येत असेल की सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले आदरणीय नितीनजींनी आणि सर्व लोकप्रतिनिधींनी वारंवार एक मागणी केली होती की इथे असणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं ते रजिस्ट्रेशन आहे त्याला थोडीशी अडचण येते गतिमान सरकार कसं असतं ते आपल्याला सर्वांच्या लक्षात येतं त्यासाठी सुद्धा आम्ही एक नव्याने ॲप तयार केला आणि त्या ॲपच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या नोंदणी अतिशय गतिमान पद्धतीने झाल्या पाहिजेत त्यांचं सगळ्या जी त्यांना खरेदी असेल किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या डायरेक्ट अकाउंटवरती कसं गेल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टीला एक सरळता आणली पाहिजे किंवा सुलभ रीतीने झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनाचा प्रयत्न वारंवार हा शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये होतो आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात या जो निधी आहे किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये 182 कोटी रुपयापर्यंत आहे परंतु तो गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत कमी झाला आहे अशी ही तक्रार सर्व लोकप्रतिनिधींनी मांडली त्यामुळे देशामध्ये रोजगाराच्या संध्या अनेक उपलब्ध झाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संपूर्ण वर्षामध्ये 75,000 सरकारी नोकऱ्या देण्याच्या संदर्भात निर्णय घेतला त्यामुळे 75,000 सरकारी नोकऱ्या देत असताना वेगवेगळ्या मार्गातून वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स असतील वेगवेगळ्या ठिकाणी ज्या विविध संधी खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून गेल्या त्या त्याहीसाठी रोजगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी मिळावे येणाऱ्या काळामध्ये सुरू होत आहे ही आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रोजगाराच्या संधी घ्या त्या संधी निर्माण करण्यासाठी जेवढे प्रयत्न देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून होत आहेत ते आपणा सर्वांना माहिती खूप चांगल्या वातावरणामध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली रोमणी असेल किंवा PMGSY असेल या सगळ्या बैठका आता पूर्ण आल्या त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेच्या आहेत त्यामध्ये असं काही घडलेलं नाही किंवा काही झालेलं नाही आणि सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीने वातावरण विकासाचं राजकारण हे येणाऱ्या काळामध्ये होणार आहे यात काही शंका नाही कोणत्या गोष्टीवरती बोलावं आणि कोणत्या गोष्टीवरती बोलू नये या सगळ्या गोष्टी या फार कन्सिडर करत असतात मी सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून इथल्या असणाऱ्या सर्व समस्या आणि त्या समस्यांवरती उपाय काय असतील याच्यावरती चर्चा करण्यासाठी मी इथे आलो आहे राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करायला पाहिजे यात काही शंका नाही पण
राजकारण विरहित विकासाचं राजकारण करणं